पुण्याच्या भोर तालुक्यातील निगडे गावात विजेचा शॉक लागून बाप लेकासह 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चारही व्यक्ती गावातील बंधाऱ्यामध्ये मोटार बसवण्यासाठी गेले असताना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, ज्ञानेश्वर जाधव आणि अमोल चंद्रकांत मालुसरे अशी मृतांची नावं आहेत. भोर तालुक्यातील निगडे या गावामध्ये विजेचा शॉक लागून 4 जण जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली असून गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीज प्रवाह उतरल्यामुळे 4 जागीच मृत्यू झालाय. यामध्ये बाप लेकांचाही समावेश होता. एकाच वेळी गावातील 14 शेतकऱ्यांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जाते. घटना घडण्याच्या आधी सतत 6 वेळा लाईट गेली होती. 4 मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण, राजगड पोलीस, आरोग्य विभाग दाखल होत अधिक तपास करतात. या घटनेने सर्व गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी गावातील 14 शेतकऱ्यांचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जाते. आज या निगडे गावामध्ये गुंजवणी नदीवरती जो बंधारा आहे त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे मोटरीचं काम करण्यासाठी गावातील 4 शेतकरी गेले होते नदीमध्ये. परंतु दुर्दैवाने मोटर ढकलत असताना पाण्यामध्ये करंट उतरून 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. एमएसीबीचे अधिकारी आलेले आहेत, महसूलचे अधिकारी पण आलेले आहेत. आम्ही स्वतः घटनास्थळी उपस्थित आहोत आणि पुढील तपास चालू आहे. घटनास्थळाचं प्राथमिक निरीक्षण करता त्या ठिकाणी वायरला चिकटपट्टी देखील नवीन लावलेली दिसत आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार करंट लागून सर्वांचा मृत्यू झाल्याचं लक्षात येतं.